काँग्रेसला प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं आहे, काँग्रेसला देशाचा विकास झालेला नको अशी बोचरी टीका भाजपचे प्रवक्ते यतीश नाईक यांनी केली आहे. नव्या संसदेचा पायाभरणी समारंभ असो, संसदेतील संविधान दिनाचा कार्यक्रम असो अथवा तिरंगा बाईक रॅली असो, काँग्रेसने सरकारचा कुठलाही कार्यक्रमात भाग घेतलेला नाहीये. आता हर घर तिरंगा उपक्रमालाही काँग्रेस राजकारण करू पाहतंय असा आरोप नाईक यांनी केलाय. तिरंगाचे आता वहर घर तिरंगाचे इनिशिएटिव्हाचे थोडे पॉलिटिकल लीडर विरोधी पक्षातले किदे किदे उलयता. तुम्ही जर पळले जाल्यार पार्लमेंटाची जो फाउंडेशन स्टोन ले गेला त्या फाउंडेशन स्टोना कडल्या ते फंक्शना कडल्या सुद्धा काँग्रेस पार्टी आणि ऑपोजिशन पार्टी पयस राविल्ल्यो, बॉयकॉट केल्ल्यो. नवे पार्लमेंट हाऊस जे बांधता ताज्या फाउंडेशन स्टोनाच्या फंक्शनात सुद्धा काँग्रेस पार्टी आणि ऑपोजिशन पार्टी पयस राविल्ल्यो थोड्यो. मागीर जेन्ना कॉन्स्टिट्युशन डे सेलिब्रेट झालो पार्लमेंटात त्यांना काँग्रेस पार्टी आणि 14 ऑपोजिशन पार्टींनी बॉयकॉट केलो. मागीर जेन्ना तिरंगा बाईक रॅली झाली पळय त्या तिरंगा बाईक रॅलीतल्यानूय काँग्रेस पार्टी आणि बाकीच्यो थोड्यो ऑपोजिशन पार्टींनी बॉयकॉट केले. सो सांगपाचे म्हणल्यार हे तिनूय मुद्दे घ्या. कन्स्ट्रक्शन ऑफ द न्यू पार्लमेंट बिल्डिंग अशे भव्य दिव्य जे स्ट्रक्चर येता आता देशाच्या हाच्या खातीर उपयोगा खातीर. मागीर तुझे तिरंगा बाईक रॅली जी वो हर घर तिरंगा आणि जो प्राईम मिनिस्टरचो उलो असा मोदीजींचो ताचेरूच हे असा बेस्ड असा. आणि कॉन्स्टिट्युशन डे फंक्शनात बॉयकॉट कर हे किती दाखयता. सो एकूच गोष्ट आम्ही ह्या लिडरांकडे मागूंक सोदता की बाबा तुम्ही पॉलिटिक्स करनाका त्या गोष्टींनी. घर हर घर तिरंगा जो वो कार्यक्रम असा वो हर घर तिरंगा इज फॉर द एंटायर कंट्री, इज फॉर द एंटायर कंट्रीमॅन.